जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आला, त्यानंतर एकनाथ खडसे यांनी आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्याची भावना बोलून दाखवली। गेले अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचे फळ असल्याचं एकनाथ खडसे हे म्हणाले। मतदारांनी तिसऱ्यांदा खासदार रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि दिल्लीपर्यंत त्यांना पोहोचवलंय, यामुळे मतदारांचे एकनाथ खडसे यांनी आभार मानलेत। मंत्रीपद मिळतं आहे, काय आनंद वाटतोय आपल्याला? रक्षाताईंना मंत्रीपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना झालेला आहे। आणि तीन टर्मसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आले। या तीन टर्ममध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम दोन टर्ममध्ये केलेलं आहे। तिसरी टर्म पण त्यांच्या मंत्रिपदाची चांगले जाईल। आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला, त्यामुळे रक्षाताई यावेळी उत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या। मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे। हो, अपेक्षा होती तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेल असं? निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल। राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता, परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती। आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं, अशी माझी अपेक्षा होती। ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते। एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसतोय मंत्रिपद मिळण्यामध्ये? निश्चित, रक्षाताई एक महिला खासदार आहे, OBC आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या OBC महिला खासदार आहेत। नाही, युवकही आहे। रक्षाताई ह्या 36व्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि 36व्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं, त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार, युवा असे अनेक विषय घेऊन ते मंत्रिमंडळाकडे मांडतील अशी माझी अपेक्षा आहे। तुम्ही कुठे निघालेत? मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे। खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे। आमच्या परिवारासहित निघालेलं आहे। माझे नातू आहेत, माझे मिसेस आहे, मी आहे, आम्ही सर्वच सर्व आता दिल्लीला रक्षाताईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। काय सांगशील आज रक्षाताईंना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे, तुझी आई आहे, तुझ्या काय भावना आहेत या सगळ्या संदर्भात? नक्कीच सगळ्यांना खुशी आहे की मम्मीला मंत्रिपद भेटत आहे, महाराष्ट्रातनं आहे। काय वाटतंय तुला? नक्कीच आनंद खूप होतो आहे, खूप खुशी आहे की मम्मीला आज मंत्रिपद भेटून राहिलं आहे आणि आता पण आम्ही मम्मीकडे जायलाच निघालो आहे दिल्लीला। वाटलं होतं मंत्रिपद मिळेल? चर्चा तर चालू होती 3 दिवस झाले TV वर की भेटेल, तर आता भेटला आहे तर चांगलं। सर, मतदारांच्या वेळेस तुम्ही त्यांच्यासोबत फिरलेले? हो, मी पण प्रचार केला आहे यावर्षी मम्मीचा। काय कारण आहे मंत्रिपद मिळालं आईला? काम आहेच, 10 वर्ष झालं, लोकांना दिसतंच आहे काय काम केलं आहे आणि मोदी सरकार परत आलंच आहे तिसऱ्यांदा राहता तर आहेत। मंत्री झालेली आहे आमच्या घरातल्या, म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहे, त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला। माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी। अपेक्षा होती तुम्हाला? पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून। विजयाची अपेक्षा होती का मंत्रिपदाची? विजयाची पण होती आणि मंत्रिपदाची पण होती। आता काय भावना आहे तुमच्या या क्षणाला की एक सून आणि सासू हे नातं आपण इतर ठिकाणी बघतो, मात्र आज
तुम्ही सुनेचा शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेचं म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव.